खरं तर आम्ही आमचेच दोघांचे एकत्र, आम्ही दोघे एक रावरंभ आणि एक आम्ही. ऑफर झाली ही भूमिका. मी म्हटलं की मी तर असा दिसत पण नाही, मी आपला एक सामान्य माणूस मावळा दिसू शकेन फार फार, तर असा कसा दिसेन. तर अनुप जगदाळे सर म्हणाले की आपण आधी लुक टेस्ट करूया मग बघूया ठरवूयात. लुक टेस्ट झाली आणि मला जेव्हा आरसा दाखवला गेला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे फारच भयंकर दिसतंय. तो आपल्या स्वराज्याशी गद्दारी करतोय, आपल्या महाराजांशी गद्दारी करतोय, तो या थराला जातोय त्या रंभासाठी. सो असं हे कॅरेक्टर आहे, खूप डार्क आहे, खलनायकी आहे आणि पहिल्यांदाच निगेटिव्ह रोल करतोय. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. रावरंभ या चित्रपटाचं निमित्त आणि सगळ्या कलाकारां मंडळींसोबत मी गप्पा मारते जालिंदर आणि कुर्बत खान, अर्थात कुशल बदरिके आणि संतोष वेकर. खूप खूप स्वागत आहे. आणि हे स्ट्रगलर्स जे आहेत ते खूप लोकप्रिय आहेत. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप वर आणि या भूमिकांबद्दल. आणि खास करून आज तुम्ही त्या पूर्ण अटायरमध्ये इथे आलात ना, ते खूप छान वाटलं. तर तो अनुभव सांगा मला सगळ्यात. आता ते खूपच छान अशी कल्पना होती म्युझिक लॉन्चची. तर आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला म्युझिक लॉन्च म्हटलं की एखादं हॉल घेऊन मग ते कलाकार येतात, मग तुम्ही सगळे पत्रकार येतात, ते म्युझिक गाणी दाखवली जातात, गाणी ऐकतात आणि नॉर्मलच कपड्यांमध्ये. पण ही कल्पना खूप छान होती, कारण हा ऐतिहासिक सिनेमा आहे, त्याचा बाज वेगळा आहे आणि त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यामुळे ते प्रत्येक कलाकार त्या त्या कॅरेक्टरच्या गेटअपमध्ये येणं खूपच सुंदर होतं आणि त्याच्यामुळे रिस्पॉन्सही खूप छान आला आणि लोकांनी ते फार आवडलं आहे. सो ही खूपच छान कल्पना होती. मी तर पहिल्यांदा असं गेटअप करून अशा पद्धतीने म्युझिक लॉन्चला आलो. मला मी आत्तापर्यंत असं म्युझिक लॉन्च नाही ना कधी. सो ही मला कल्पनाच वेगळी वाटली, नवीन वाटली, खूप टिपिकल नव्हती. आणि ह्याच्यामुळे कसं झालं की आता जो गॅप पडला होता ना आमचा, तो पुन्हा आमच्यासाठी पण पुन्हा एकदा ते गिरवल्यासारखं झालं, रिफ्रेश झालो आम्ही सुद्धा. पण तुमच्या दोघांचं एकत्र सीन वगैरे जरा आहेत का, तर त्याबद्दल हो म्हणजे खरं तर आमचेच दोघांचं एकत्र, आम्ही दोघे एक रावरंभ आणि एक आम्ही. मला वाटलंच होतं हे आग्या पंच आग्या आधी सांगितलं आम्ही रावरंभ. एकंदरीत अनुभव सांगा ना रावरंभासाठी, ती प्रोसेस असेल आणि कधी चित्रित केलं होतं. खरं तर प्रोसेस अशी होती की हा सिनेमा जेव्हा मला ऑफर झाला होता तेव्हा मी ह्या भूमिकेसाठी तयार नव्हतो, कारण ही थोडीशी आदिलशाही भूमिका आहे जी माझ्या मनात नव्हती करावी अशी. मला असं वाटत होतं की आपण स्वराज्याचं शिलेदार असावं, मावळा असावं. पण ऑफर झाली ही भूमिका, मी म्हटलं की मी तर असा दिसत पण नाही, मी आपला एक सामान्य माणूस मावळा दिसू शकेन फार फार, तर असा कसा दिसेन. तर अनुप जगदाळे सर म्हणाले की आपण आधी लुक टेस्ट करूया मग बघूया ठरवूयात. लुक टेस्ट झाली आणि मला जेव्हा आरसा दाखवला गेला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे फारच भयंकर दिसतंय. प्रताप दादा हे बघ, एक सॉरी चालू याच्यात बोलतो, प्रताप दादा इकडे या नाही, हे प्रताप दादा बोराटे यांनी, हे आमचे मेकअप दादा यांनी अनुप सरांच्या विजनमधलं जे रूप होतं माझं ते तसंच्या तसं मांडलेलं आहे. आणि हे बघितल्यानंतर मला वाटलं की यस यार मी करू शकेन. प्रताप दादा सोनल तिकडे बसले, सोनल इकडे जरा, सोनल मॅडम, चांद सर आमचे आहेत, या सगळ्यांनी, ही टीम आमची खरं तर जबरदस्त आहे. म्हणजे जे काही विजनमध्ये आलं होतं दिग्दर्शकांच्या ते तसंच्या तसं मांडणं, तसं कॅरेक्टर उभं करणं आणि कॅमेरा केला आहे संजय जाधव सरांनी, ते तसंच्या तसं समोर लोकांना दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे ना. मला वाटतं आमची टीम बेस्ट आहे. थोडक्यात सांगितलं की इतक्या कलाकारांचं ते पूर्ण गेटअप असेल आणि या सगळ्या गोष्टी. हो नाही, मला अनुप सरांनी पहिलं ज्यावेळेस स्टोरी नरेशन केली त्यावेळेस त्यांनी जस्ट कल्पना दिली होती की आपण या भूमिकेसाठी हा अभिनेता घेतोय. तर मी पण हादरलो की एवढी मोठी कॉमेडी करणं, अख्खा महाराष्ट्र यांना पाहून खळखळून हसतो किंवा यांची गोष्ट वेगळी, यांची नंतर सांगतो मी. कुशलच्या बाबतीत मीच हादरलो होतो की कसं काय शक्य आहे ते. तर मग नंतर थोडंसं आता आमच्या एक्सपिरियन्सनी मी आत्तापर्यंत जी कामं केली आहेत मोठी त्याच्या अनुरूप मी यांना गेटअप ठरवला आणि तो केला. तो यांनी अतिशय उत्कृष्टपणे कॅरी केलेला आहे, अर्थात उत्कृष्ट अभिनेता आहेच आहे तो. कॉमेडी करणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे, माणसांना मनापासून हसवणं
खूप वेगळी गोष्ट. प्रताप बोराडे खूप मोठं नाव आहे खरं तर, बच्चन साहेब यांच्याशिवाय मेकअप करत नाहीत प्रताप, म्हणजे खरोखरच मोठं नाव आहे, खूप मोठं नाव आहे. त्यांनी अमिताभ बच्चन साहेबांचे मेकअप गेटअप त्यांनी केलेले आणि आजही ते वेळात वेळ काढून आपल्यासाठी आले. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. अभिनंदन तुमचं आणि खूप छान पद्धतीनं झालं. सो थँक्यू टीम, थँक्यू सो मच. थँक्यू संतोष. संतोष सरांविषयी मला बोलायचं, खरं तर खूप विनोदी माणूस आहे, म्हणजे मनापासून विनोदाची जाण असलेला माणूस आहे आणि तितक्याच आनंदाने पण. तुम्ही आत्ता त्या इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं असेल की किती हसत खेळत हे काम करतात हे लोक. पण ज्यावेळेस थोडं कमी सांगा माझ्यापेक्षा नाही, पण ज्या वेळेस ते रोल करायला असं झालं ना, आता काय बोलू मी. बॅलन्स कसं, दाढी खरी आहे का लावून आलाय? नाही, माझी स्वतःची ठेवलेली आहे. हा गेटअप ऍक्च्युली बाहुबलीमध्ये कटप्पाला मीच मेकअप केलाय, त्याच्यामुळं मी विचार केला झाला दुसऱ्याला द्यायचो आपण पण करून घ्यावं म्हणून मी माझं स्वतःच ठेवलं केलंय त्यांनी. पण मी तुमच्याशी बोलणार आहे एक वेगळी वेळ साधून, कारण यांच्यासोबत मुलाखतीसाठी खूप बोलण्यासारखं. संतोष मी बोलत होतो, पाहता क्षणी असं वाटतं की हा माणूस खूप रांगडा म्हणजे तुसडा वगैरे असेल, पण ज्यावेळेस त्या माणसाच्या जवळ जातं त्यावेळेस कळतं की हा किती फणसासारखा माणूस, आतून खूप गोड आहे. जो जवळ जाईल त्यालाच ते करणार. लांबून पाहून तुम्ही दुरून पाण्यात खडे मारून काही उपयोग नाही. खूप छान माणसं आहेत, खूप छान अभिनेते, मला खूप मजा आली यांच्याबरोबर काम करताना. पण मला फक्त वेळ थोडा कमी मिळाला कारण मी आणखी दुसरी फिल्म करत होतो. संतोष तुझं पात्र त्याबद्दल थोडंसं. जालिंदर हे कॅरेक्टरचं नाव आहे आणि रावरंबा यांची प्रेमकथा आहे आणि ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या कथेला. आणि रावरंबाच्या प्रेमामधला हा एक म्हणजे कबाब में हड्डी किंवा त्यातला काटा आहे, कारण जेवढं रावचं प्रेम आहे रंभावर तेवढंच याचंही आहे. फक्त याचं प्रेम करण्याची पद्धत आणि मिळवण्याची पद्धत, त्याचे विचार, जे काही मार्ग आहेत ते खलनायकी आहेत, ते वाईट आहेत. आणि ज्या प्रकारे ज्यासाठी तो कुर्बत खानची मदत घेतो की हे ह्यासाठी, आणि तो आपल्या स्वराज्याशी गद्दारी करतो आहे, आपल्या महाराजांशी गद्दारी करतो आहे, तो या थराला जातो आहे त्या रंभासाठी. सो असं हे कॅरेक्टर आहे, खूप डार्क आहे, खलनायकी आहे आणि पहिल्यांदाच नेगेटिव्ह रोल करतो आहे. जेव्हा अनुपजीने मला विचारलं की एक रोल आहे करणार का, म्हटलं काय, त्याने म्हणाले असंच नेगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह म्हटलं हिरो कोण करत आहे, कारण मला असं वाटतं की जर मी पहिल्यांदा नेगेटिव्ह रोल करणार आहे तर मला हिरो पण समोर चांगला आणि तेवढाच तगडा असावा, वच कोणी लेच्या पेच्या गेल्या आणि त्याच्यातनं मी काढणार नाही. त्यामुळे जेव्हा त्यांनी सांगितलं की ओम भूतकर करतोय, सो ओमला मी बघितलं आहे कारण ओमची फिल्म्स मी पाहिले आहेत, नाटकं पाहिले आहेत, त्यामुळे ओम जेवढा ताकदीचा अभिनय आहे तेवढा चांगला मित्र पण आहे. म्हटलं आवडेल मला एवढं चांगल्या ॲक्टरबरोबर काम करा आणि त्याच्यातून मारकायला मला नक्कीच आवडेल. सो डेफिनेटली हे कारण होतंच. दुसरं मेन म्हणजे नेगेटिव्ह करताना काहीतरी विचार करूया की पहिल्यांदा करणार तर जरा वेगळं वाटावं, आवडावं, काहीतरी फलतू नेगेटिव्ह नाही करायचं. पण ऐतिहासिक चित्रपटात पहिल्यांदा काम करतो आणि अशी भूमिका करायला मिळाली जो टिपिकल विलन नाही आहे, की देशाचं ह्याचं समाजाचं वाईट करण्याचे ते विचार नाही, त्याला कसं करून रंभाला मिळवायचं आहे, दॅट्स इट. पण त्याकरता तो जे काही करतो आहे आणि त्याचे जे प्रकार आहेत, जे काही मॅनरिझम मी वापरण्याचा प्रयत्न केला आहे दिग्दर्शक आणि इतर सगळे कलाकार यांच्या हेल्पनी, सो आय एम ट्राईड माय लेवल बेस्ट. बाकी बघूया बाप्पा मोर्या. पण आज जे तुम्ही सगळे ते लुक रिव्हील झाले, तुम्ही गेटअपमध्ये ही एंट्री केली, त्यामुळे उत्सुकता वाढली, उत्कंठा वाढली आमची की कशा पद्धतीने ते बघणं महत्त्वाचं ठरेल. पण खूप छान वाटते, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. 12 मेला आमचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. 12 मेला आमचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे, तेव्हा मी प्रेक्षकांना विनंती करेन की प्लीज प्लीज आमचा सिनेमा घरातच जाऊन बघा. थँक्यू. आणि आता फार प्लीज प्लीज बोलायला लावू नका, नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन. थँक्यू. Thank you.